श्री शांतिनाथ दिगंबर जैन प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने 14 मे 2017 रोजी सकल दिगंबर जैन समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला. पुण्यात सोनल हॉल कर्वे रोड येथे घेण्यात आलेल्या या वधूवर परिचय मेळाव्यात घटस्फोटित अपंग विधवा व विधूर यांना देखील सामील करून घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परदेशातून सुद्धा लग्न इच्छुक मुले मुली या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. शांतिनाथ दिगंबर जैन प्रतिष्ठानतर्फे पुणे इथे 7वा मेळावा आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून मी किरण कोळेकर काम पाहतो. माझे उपाध्यक्ष म्हणून रमेशजी पेटकर आहेत, जयकुमार पेटकर सॉरी, आणि तसेच सुरेश गेंजे सचिव म्हणून खजिनदार म्हणून काम करतात. वर्धमान पांढरे आमचे सचिव आहेत, ते काम करतात. आमची असे राजेंद्र लोणकर, राजू बाळवणकर, चंद्रशेखर चापोते असे आमची एक 7 जणांची विश्वस्त आहे. म्हणजे प्रतिष्ठानचे आम्ही हे काम करतो. त्यामध्ये आमचे इन्व्हेस्टर म्हणजे कसे संस्थेतर्फे आम्ही अन्नात मुलांना शिक्षण संस्थेच्या शिक्षणासाठी पैसे वगैरे देतो. जेवढे काही मेळाव्यात मुलं मुली येतात 25% मुली फ्री घेतो आणि 75% मुलाकडून आपण त्याचे पैसे जे फॉर्म असतात त्याचे पैसे घेतो. त्यामुळं गरीब मुलांचा पण यात सहवास असतो. त्यांना ज्यांना फी भरून पुण्यासारख्या शहरामध्ये व्यासपीठावर येता येत नाही ते मुलं मुलीसुद्धा व्यासपीठावर येऊ शकतात, आपली माहिती मिळू शकतात, आपलं मन मिळवून मुलगा मुलगी चॉईस करू शकतात. हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे. यातनं आम्ही दरवर्षी जे काही मेळाव्याचं उत्पन्न होतो तो मुलामुलींच्या शिक्षणासाठी अनाथ आश्रम किंवा अशा लोकांना आम्ही गरजूंना पैसे देत असतो. आमचे राहिले पाहिजे. आमचे सर्व विश्वस्त जे आहेत ते सर्व निस्वार्थ पद्धतीने मेळाव्यात काम करतात. तसेच आमचे सर्व टीम हा एक टीमवर्क आहे. आमचे बरेच जण सहकारी आहेत की ज्या मुलांच्या मुलींचं विवाह करू इच्छितात पण त्यांच्याजवळ पैसे वगैरे नाही असं सामुदायिक विवाहाचे पुढच्या वर्षीची योजना आहे. आणि तसेच आता प्रतिष्ठानतर्फे आम्ही अशा जयंती वगैरे सर्व साजरे करतो. आणि जे काही अनाथ आहेत आणि मुख बधीर आहेत त्यांच्यासाठी आम्ही व्यासपीठ तयार करणार आहे. मेळाव्याचे आयोजक श्री किरण कोळेकर, जयकुमार पेटकर, सुरेश गेंगजे, राजेंद्र लोणकर, वर्धमान पांढरे, बाहुबली बाळवणकर, शेखर चाकवते, महावीर क्षीरसागर, जवाहर लाड या सर्वांचे सहभाग युवक युवतींनी व त्यांच्या पालकांनी कौतुक केले. छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे किरण कोळेकर यांनी. भरपूर यातना युवा युवतींना भरपूर फायदा होतो, कनेक्शन होतात, भेटी होतात, पुढे जाऊन नाते जुळतात. छान कार्यक्रम आयोजित केला. माझं नाव ऐश्वर्या महावीर क्षीरसागर आहे. आज इथे जैन समाजातर्फे वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे. तर माझे वडील महावीर क्षीरसागर इथे कार्यकर्ते आहेत. तर खूप छान वाटते, प्रत्येकाने इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर आता सगळे वधूवर बघत आहेत कोणाचं कसं जमून येते. Hi, this is Varsha. I am here with my mummy and my uncle, paternal uncle. This is a very good opportunity. We candidate, unmarried as well as divorced candidate can get just because of this Shantinath Digambar Jain Pratishthan Sammelan, Vadhuvar Parichay Sammelan. This is a very good platform for each and all of us so that we can find the good candidate, the good soulmate for our lifetime. I, on behalf of everyone, I am really thankful to all of the management committee and everyone who has supported the management committee in for the successful of this sammelan. Thank you so much. यावेळी जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभनाथजी यांची 108 फूट प्रतिमा निर्माण करणाऱ्या माननीय श्री आर सी पाटील यांचा देखील भव्य सत्कार करण्यात आला. मेळावा जे आयोजित केलेले आहे हे आमचा शांतिनाथ मंदिराचे ट्रस्टीक आहे. मी त्यात काय सहभाग नाही पण मी त्यांना माझ्याकडनं सदिच्छा आहे. तर हे किरण कोळेकर पांढरे साहेब हे पूर्ण मंदिराचे ट्रस्टी लोकांनी हे केलेलं आहे. त्यात मलाही आमंत्रित केलं आहे की माझा सत्कार करण्यासाठी. हे माझं मी भाग्य समजतो की आपल्या घरात आपल्या लोकांकडून सन्मान होणं हे कौतुक वाटते की बाबा दुनियामध्ये मला आत्तापर्यंत 350 पुरस्कार मिळाले पण घरचा पुरस्कार हे अतिविशेष वाटतं की बाबा आपल्या घरातल्या लोकांनी मला थाप मारली पाठीवर अति आनंद होतो. तशातलं हे प्रकार आहे. या मेळाव्याबद्दल मी सदिच्छा देतो. ह्याबद्दल मला फारसा काय ज्ञान नाही आहे की आमच्या वेळेत असं काय मेळावा नव्हते.
आता खूप काय परिस्थिती बदललेलं आहे आणि आजच्या जे कार्यकर्ता आहेत हे खूप उत्स्फूर्त भावनेने एक समाजाच्या कल्याणाच्या भावनेने हे लोक सगळे कार्य करतात. रात्रंदिवस अहो रात्र कष्ट करून या लोकांना एकत्र करून त्यांच्याबद्दल एक सुविधा निर्माण करून देतात, म्हणजे मुलांना मुलींना आणि बरोबर त्या पालकांना. हे त्यांचा कौतुक करावं तेवढं कमी. मला त्यांच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि सदिच्छा मी त्यांना. प्रतिनिधी पियुष बागडे, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.